पाण्याचा विषय चालू असल्यामुळे मी माझ्या वरणगाव शहरात, आता पाण्याचा संपला ना विषय, वरणगाव वरणगाव शहरात 3,47,00,000 रुपयाचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नाबार्ड अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून सांडपाणी प्रकल्प इथे 4 वर्षा पहिले सुरू झाला, सुरू झाला म्हणजे बांधकाम झालं, मात्र तो प्रकल्प अद्यापर्यंत 4 वर्षात सुद्धा सुरू झालेला नाही. 3,47,00,000 रुपये अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते काम झालेले आहे. जिथे गटरची आवश्यकता नाही तिथे यांनी गटरी केलेली आहे. शहरात पूर्ण सांडपाणी जे आहे ते पूर्ण भोगावती नदी, आपण एकीकडे सरकारच्या माध्यमातून नदी जे प्रदूषित असेल त्याला स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे पूर्ण वरणगाव शहरात सांडपाणी जे आहे ते भोगावती नदीमध्ये टाकलेलं आहे आणि ते पाणी त्या प्रकल्पापर्यंत येऊन पोहोचत नाहीये. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे शासनाचे 3,47,00,000 रुपये वाया गेलेले आहे. माझी आपल्याला मान्य आहे की यामध्ये जो जो जबाबदार असेल त्याची आपण तुमच्या स्तरावर चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यावर शासनाचा निधीचा अपव्यय केला म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रकारची माझी मागणी आहे. याला जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी माहिती घेऊ शकता भाऊ. एक पत्राच्या मार्गाने चौकशी दिलं भाऊ आपल्याला भाऊ भाऊ. एक आहे अजून राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. मात्र माझी विनंती आहे की कालच माझ्या वरणगाव शहरातला अजय जयस्वाल नावाचा एक पत्रकार आपल्याशी बोलला, त्याला त्याची जमीन गेल्यावर सुद्धा त्याला मोबदला दिला गेलेला नाही. अत्यंत उर्मितपणे त्या अधिकारी जे त्या शेतकऱ्याला त्याची अवहेलना केली आहे. त्यानंतर वरणगाव शहरातून तो बायपास जातोय, कब्रस्तानकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता सुद्धा यांनी बंद केलेला आहे. आयुष निर्माणी हे शासनाचे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. फॅक्टरी आहे दारू गोळा बनवणारी, तिथे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा तिथे पूल नाही आहे. आम्ही वारंवार मागणी करतोय की तिथे पूल टाका, तिथे आरोप पीस करा, परंतु हे कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि आम्हा नगरपालिकेला गुन्हे दाखल करण्याची भाषा या अधिकारी करत आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आपल्याकडे इथे या सभागृहामध्ये करतोय. त्यानंतर तिसरा विषय भाऊ, एक भाऊ तुम्ही पालकमंत्री आहे, पुढच्या वर्षी 5 वर्षात सुद्धा तुम्ही पालकमंत्री मध्ये त्याच खुर्चीवर राहणार आहे याचा विश्वास आम्हाला होता. मी तुम्हाला उत्तर प्रश्न विचारतोय. तिसरा विषय जो आहे की माझ्या वरणगाव शहरामध्ये जे रेशन कार्ड धारक आहे त्यांना धान्य मिळत नाहीये. माननीय जिल्हाधिकारी महोदयांना वारंवार निवेदन दिले की त्यांचा इष्टांक वाढून द्या. जे गरीब लोक आहे, सिद्धेश्वर नगर झाले, अक्षर नगर झाले, जे मजुरी करणारे लोक आहे त्या लोकांच्या रेशन कार्डवर धान्य मिळत नाहीये. वारंवार नसेल तर साहेबांना निवेदन दिलं, परंतु त्याकडे कानाडोळा आणि दुर्लक्ष केलं जाते आहे. या संदर्भातल्या गरिबांना रेशन कार्डवर धान्य मिळालं पाहिजे यासाठी आपल्या स्तरावर कार्यवाही करण्यात यावी. विनंती. जरा मी बोलू का?